हा पूर्ण फुटक्याचा आहे. त्याला पाठीमागून सुद्धा ओव्हरलॅपिंग केलेला पेपर आणि या ठिकाणी तुम्हाला बॉर्डर्स दिसतात बघा इथे. या पायपिंग आहेत लक्षात घ्या. आणि वर सुद्धा काय केलेलं आहे, इथे पायपिंगची पद्धत वापरलेली आहे. म्हणजे तुम्हाला बॉर्डर दिसते, आता ही कशी बॉर्डर तयार करायची हे सुद्धा आपण शिकणार आहोत. तर मग त्याला डेकोरेटिव्ह आपण करायचं आहे तुमच्या पद्धती. त्यानंतर हा एक दुसरा आहे, याला वेल्वेट पेपर लावलेला आहे. बेस तोच आहे, षटकोनच, पण त्याचं शेपिंग बघा वेगळं केलेलं आहे. त्याला बाहेरून कुठे पायपिंग नाही, डायरेक्ट काय पेपर पेस्टिंग आहे. बॅक साईडला बघितलं तर सगळीकडून जर तुम्ही पाहिलं तर काय होतं, बॉर्डर दिसते तुम्हाला. ही बॉर्डर कशा पद्धतीने करायची, कागदकाम पुट्टकामध्ये ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हे काम केलं जातं हे आपल्याला आज शिकायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक गोल्डन पायपिंग केलेला एक मी ट्रे दाखवतो. हा गोल्डन पायपिंग पूर्ण गोल्डन. आता तुम्ही म्हणाला रेड का घेतला, तर त्या विद्यार्थ्याला रेड आवडला म्हणून ते रेड कलर घेतला. आणि अशा पद्धतीचं त्यांनी पायपिंग करून पूर्ण ट्रे तयार केला. पाठीमागे एक साधा पेपर लावला तरी चालतो, इथे मी कुठे पायपिंग सोडलेली नाही, प्लेन पेपर लावलेला आहे बघा सगळीकडून. मला फक्त फ्रंटला मी पायपिंग केलेलं. तर आता आपण ते शिकणार आहोत, पण तत्पूर्वी तुमच्याकडे अशा पद्धतीचे पुट्टे असतील, वहीचा पुट्टा असेल, किंवा बघा आज शर्ट्स येतात नवीन, तर शर्ट्सला पॅकिंग असतात बघा असे पुट्टे. अशा पद्धतीचे पुट्टे शर्ट्सला पॅक केलेले असतात, शर्ट ठेवलेले असतात त्याच्यामध्ये. आणि मग हा जो पुट्टा सुद्धा आपल्याला वापरात येऊ शकतो. आता याच्यामध्ये अजून एक पुट्टा, हा सुद्धा पॅकिंगचाच पुट्टा आहे. तुम्ही कोणताही पुट्टा किंवा कोणताही कार्ड सेट याच्यासाठी वापरू शकता. आणि बाजारामध्ये एक पेपर मिळतो, आता तुमच्याकडे उपलब्ध असेल नसेल, याला माझा बॉक्स बोर्ड. जसे बॉक्स बनवले जातात त्या पद्धतीनेच हे जे ट्रे आहेत त्या ट्रेसाठी हे मटेरियल वापरलं जातं. असं हा साधा एकदम बघा, हे कुठेची घडी होऊ शकते. एका बाजूला व्हाईट असतो आणि एका बाजूला असं थोडासा ग्रे कलर दिलेला आहे बघा. प्रॉपरच ग्रे आहे तो, त्याची बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड आहे. ओके, मग आपण आज ट्रे कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. पूर्ण भूमितीशी रिलेटेड आहे, सगळ्यांना भूमिती येते. तुम्ही जॉमेट्रिकल जे काही असतात म्हणजे कंपास, ते कर्कटक याचा वापर करून आपण आज शिकणार आहोत. पण तुम्ही आता 8वीचे विद्यार्थी आहात, त्यामुळे भूमिती तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे सगळ्या. त्याच्यामुळे सगळ्यांनी बारीक लक्ष द्यायचं की आपल्याला पुठ्ठ्यावर काय करायचं, षटकोन तयार करायचं. काय करायचं तर षटकोन, त्याला काय म्हणतात माहिती का इंग्रजीमध्ये काय म्हणतात षटकोनाला माहिती आहे? थोड्या वेळी काय 5 सेंटीमीटर अंतर घेतो, पाच. आणि याच्या मध्यभागी मी एक वर्तुळ काढतो पहा, मध्यभागी पूर्ण बारकाईने पाहायचं आहे तुम्हाला. षटकोन काढता येणं एक फार महत्वाचं आहे, नंतर आपण कुठलंही शेप देऊ शकतो. मी काय केलं, 5 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक सर्कल काढ. आता मी स्केच पेन वापरतो कारण तुम्हाला दिसलं पाहिजे. ओके, इथे मार्क केलं, तो बिंदू जो आहे त्याचा तुम्ही ते मार्क केला. आपल्या नंतर फसायला नको की मी कुठून अंतर घेतले ते. ओके, चालेल. आणि मग काय करायचं, हे जे टोक आहे हे टोक मी इथे असं पॉइंट करून घेतो. ओके, ते मार्क करून घेतलं. मग या इथे टोक ठेवायचं कंपासचं, आपले असे 6 भाग करून घ्यायचे. 3, 4, 5 आणि 6. आता दुसरं जे वर्तुळ आहे लक्षात घ्या, ते आपल्याला किती घ्यायचं, 8 सेंटीमीटर. किती घ्यायचं, 8. पण बिंदू तोच ठेवायचा, बिंदू हाच येणार आहे लक्षात घ्या. तो केंद्र बिंदू जायचा तोच असणार आहे. मी किती घेतोय ते अंतर, हे 8 सेंटीमीटर आहे. त्याला एक्सटेंड केलंय दुसऱ्या वर्तुळावर. ह्या बिंदूवर मी कंपासचं टोक ठेवलं. ओके, आता मी दुसरा एक वर्तुळ काढतो त्याच्या बाजू. काय केलं, दुसरं एक वर्तुळ काढून घे, दुसरं एक वर्तुळ काढून घे. ओके, आता काय करायचं, आता ज्या रेषा आहेत ह्या रेषा आपल्याला जोडायच्या. काय करायचं, जोडायचं. पण जोडताना काय करायचं, तुटक रेषेने जोडायचं. कसं जोडायचं, तुटक रेषा. जेव्हा आपण पुट्टा कामाच्या वस्तू तयार करतो लक्षात घ्या, त्या पुट्टा कामाच्या वस्तूंमध्ये काही सिम्बॉल्स असतात. तुटक रेषा म्हणजे दुमडायची रेषा. इथून ऍक्च्युली दुमडायचं नाही, पण तुमच्या माहितीसाठी मी ते काढून दाखवतो पूर्ण. इथे डार्क करून ठेवतो. ओके, म्हणजे मला हे
कट मारायचे. ओके, आता मग हा भाग या बाजू ज्या आहेत त्या बरोबर मॅच झाल्या पाहिजे. इथून इथे आपल्याला कट करतो म्हणून मी डार्क करून ठेवतो. इथे ऍक्च्युली काय नाही पण तुमच्या माहितीसाठी मी रेषा काढून ठेवतोय. हे ऍक्च्युली फोल्ड करायचं नाहीये पण तुम्हाला एक पूर्ण झालेला षटकोन दिसावा म्हणून मी पूर्ण काढून घेतो. ओके, नंतर हे बरोबर पॉइंट जुळायला हवेत सगळ्या. जरा सुद्धा कमी जास्त असेल तरी आपलं ट्रे अँगल टू अँगल येणार तुटत रेषा. इथे मी ओके म्हणजे असं पार्ट तयार झाला. आता काय करायचं आहे, हे सगळं झाल्यानंतर याचे जे पॉइंट्स आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचे. या पॉइंट पासून या पॉइंट पण तुटक तुटक रेषेने जोडा. याचा अर्थ आपल्याला हे फोल्ड करायचं. ही जर आकृती तुम्हाला कळली ना की पुढच्या गोष्टी इझी आहे. षटकोन कसा काढायचा हे आधी आपल्याला समजलं पाहिजे. मी हे सगळे पॉइंट काय करतोय आतल्या वर्तुळाचे त्याला जॉईन करून घ्या म्हणजे मला एक षटकोन तयार झालेला दिसेल. षटकोन ज्याला आला ना त्याला समजलं की भूमिती समजली आहे. ओके, आता काय करायचं आहे, ही बाजू आणि ही बाजू याचा विचार पण आपल्याला करायचा पण नंतर. पण तत्पूर्वी काय करायचं, आपण आपल्याला काही गोष्टी मार्क करून घ्यायचा विचार. आता बघा हा पॉइंट जो आहे या पॉइंट पासून याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला एक एक सेंटीमीटर अंतर सोडायचं. काय करायचं, एक एक सेंटीमीटर अंतर पॉइंट करून घ्यायचं. जर तुमच्या कंपास मध्ये बघा एक कर्कटक असत, हे कर्कटक याचा वापर तुम्हाला माहितीच असेल. मी काय करतो याचा पॉइंट घेतो, घेतलं इथे मार्क घेतो. इथे पण तुम्ही असं मार्किंग करू शकता, असं पंच करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल ते बाबा एक कुठे आपल्याला घ्यायचं आहे. मी ते मार्क करत जातो पण हे अंतर बदलायचं नाही, बरोबर एक सेंटीमीटर ठेवायचं. लक्षात घ्या हे जे अंतर आहे राईट साइड आणि लेफ्ट साइड पूर्ण व्यवस्थित समजून घ्या. याच्यात तुम्ही वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकता. लक्षात घ्या मी काय केलं, सारखेपण येण्यासाठी काय वापरलं, कर्कटक वापरलं. तुमच्या कंपास पेटीमध्ये कर्कटक आहे आणि मग मी हे पॉइंट काय करणार असे मार्क करून घेणार. ओके, हे जे दिसतंय त्याच्यानंतर हा दिसतोय हा दिसतोय हे असे मार्क केले पॉइंट. इथे झाले, इथं आहे. आता बघा इथे थोडं दिसलं नाही, हरकत नाही. इथे आहे एकसारखेपणा येतो. हे सगळे भाग काय करायचे असे त्रिकोणामध्ये जोडायचे. अतिशय महत्वाचं हा पॉइंट. हे सगळे पॉइंट बघा तुम्हाला तीन भाग दिसतात त्याच्यामध्ये. एक पहिल्यांदा सुरुवातीला आपण जेव्हा षटकोन काढला तेव्हा एक भाग घेतला आणि मग हे भागाचे जोडत जायचे. ओके, आता हा भाग इथे येईल. हा इथे, हा इथे येईल. अशा पद्धतीच करत जायचं. झालं, एक राहिला भाग आपला, तो करून घ्या. ते जोडले आपण. आता ही आकृती आपली पूर्ण झाली. ही आकृती आपली पूर्ण झालेली आहे. लक्षात घ्या ही जी आकृती आपली पूर्ण तयार झाली. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला शेप द्यायचे आहेत त्याच्या बाजूने. दाखवतो या पेपरवर असे शेप द्यायचे आहेत. शेप असं अर्धगोल मी ते काढलाय. त्याच्यामध्ये तुम्ही असं पण करू शकता या पद्धतीचं. मग इथं आकार मी दिलेला. आता हा एक्झॅक्ट कुठे काढायचा हा आकार हे आपल्याला ती डिझाईन मिळेल. आता आपल्याला हा आकार काढायचा आहे अर्धगोल. ओके, मग अर्धगोल मी कुठे काढणार आहे लक्ष द्या. आता मी एक मार्क करतो तिथे, मी तुमचं लक्ष देईल की काय करायचं. आता हे जे आहे हे मी इथून कापणार आहे डायरेक्ट इथपर्यंत. हे बघा ही जी फुल ही जी मधली रेषा आहे मी इथे मध्यापर्यंत कट करणार आहे. इथे मी कात्रीचं सिम्बॉल काढतो बघा.
तुम्हाला कापायचं, एवढा जा इथून इथपर्यंत, जास्त कापायचं नाही, हे कट करायचं कापायचं. पण मला हा भाग आणि हा भाग लक्षात घ्या. हा जो भाग मी नंबर देतो 1, 2, 3, 4, 5 इझी आहे, एवढं का कठीण नाही आहे, लक्षात घ्या. 1, 2, 3, 4, 5 हे 6 भाग माझे झाले, बरोबर. मधला भाग मला फक्त कट करायचा. मग मी काय करणार, त्या तत्पूर्वी मी जे मार्किंग येत नाही, मार्किंग ते करून घेतात. हे बघा इथे मार्क करून घेत सगळे षटकोणाचे जे कॉर्नर आहेत आतले, ते आतले मी जोडून घेत, लक्षात घ्या. षटकोणाचे जे आतले भाग आहेत, जो मला भाग पाहिजे तो मी काय करतो, जोडून घेतोय. आता मी आकृती या रफ बाजूला का काढली, व्हाईट बाजूला का काढली, कारण मला व्हाईट बाजू आतमध्ये पाहिजे. म्हणून मी काय केलं, त्या पुठ्ठ्याच्या पाठीमागच्या बाजूला आकृती काढली, लक्षात, पुठ्ठ्याच्या पाठीमागच्या बाजूला आकृती काढलेली. आता हे सगळं झालं, आता इथे आपला सेप द्यायचा, वेगळा सेप. आपण काय करायचं, हे माप आणि हे माप, हे अंतर घ्यायचं. आपलं अंतर घेऊन किती मोठ्या प्रमाणात आपल्या सर्कल काढायचं याचा आपल्याला विचार करावा लागतो, लक्षात. हे जे माप आहे इथून इथे आपल्याला सर्कल आलं पाहिजे, लक्षात घ्या. मी असं इथे मार्क करून घेतो, बघा मी अंदाजे काढलं, इथून इथे गेलं. आता परत मी काय करणार आहे, याच्या मध्ये ठेवणार आहे इथे. हे बघा इथे ह्या पॉइंट, ह्या पॉइंट तुम्ही कोणती डिझाईन काढू शकता, पण काढताना काय करायचं, जे मार्क केलेले शर्ट पण मार्क केलं बघा, शेवटचा शर्ट त्याच्या बाहेरच्या बाजूला हे काम करायचं. तुम्ही कोणती डिझाईन करू शकता, लक्षात घ्या. असं काय बंधन नाही की अशी डिझाईन करायची रोल मध्ये. तुम्ही ट्रायंगल पण घेऊ शकता, बघा माझा पुट्टा कमी झाला. फक्त मी मार्क करून घेतलंय की मला किती प्रमाणात ती गोल पाहिजे. जी बाजू आपण वापरणार आहोत तिथेच आपल्याला गोल करायचे. जी कटिंग मध्ये जाणार आहे ना तिथे आपल्याला गोल येणार नाही, लक्षात. कटिंग मध्ये जाणार आहे तिथे आपल्याला गोल येणार नाही. थोडस किंचित कमी जास्त होऊ शकत, पण जेव्हा तुम्ही षटकोन काढता ना, 1, 1, 2, 2 सुद्धा ते वाढतं अंतर, जास्त नाही धाग्याच्या. हे बघा म्हणजे ही आकृती तुमची तयार आहे, कट मार. आता कटिंगची प्रोसेस चालली आपली, लक्षात घ्या. कागद काम पुठ्ठा कामामध्ये 3 प्रोसेस असतात. आधी आकृती काढणं, त्याच्यानंतर आकृती रेषा जेवढ्या दिलेल्या असतात आवश्यक ते दुमडणं, त्याच्यानंतर कापणं, आणि मग नंतर पेस्टिंग करणं. पेस्टिंग मध्ये पण पायपिंग हा प्रकार असतो, पट्टी. आता हे झाल्यानंतर काय करतो मी, हे जे राऊंड आहे ते राऊंडनी बाजूनी कट करतो. बघा राऊंड असे कट करून घेतो, हे असे राऊंड कट करून घेतो इथपर्यंत. ही जी ही रेषा इथपर्यंत जायचं, आपल्याला पुढे जायचं नाही. त्याच्या आउटलाईन सगळ्या कापून घ्यायचं. म्हणून मी हलका पुट्टा घेतला, जाड पुट्टा घेतला असं तर मला कटरचा वापर करावा लागला, लक्षात. कुठलंही माध्यम वापरलं तुम्ही, कार्ड पेपर, पुट्टा, माउंट बोर्ड, तरी चालू शकत. फक्त तुम्हाला पटकन व्हावं म्हणून मी काय केलं, बॉक्स बोर्ड घेतलं. आणि त्याच्या रेषेवरून कापायचं ना, थोडस किंचित बाहेरून कापायचं, म्हणजे कसं आपल्याला काम करायला बरं पडेल. अशा पद्धतीने कापत जायचं. हे आपल्याला तयार झाला हा भाग, ओके, तयार झाला भाग, रेडी झालं. आता हे इथे कापलं, इथे कापलं. आता काय करायचं बघा, आता मी काय करतो, याचा वन साइड आहे ना, बघा नंबर 1 कुठे आहे, काय करायचं, याच्या पुढे कापत जायचं. बघा आता मी हा जो हा भाग कापला ना, बघा या घरातला हा कट केला, मी काय करणार, याच्या पुढे जाणार. त्याच घरात मी कटिंग नाही करणार, कापला, ओके. पुन्हा काय केलं, त्याच्या पुढच्या घरात जाऊन मी कट केला. हे लक्षात ठेवा, हे फक्त टेक्निक लक्षात ठेवा. आपल्याला कुठे कट करायचं, दोन्ही कट करायचं, तुम्हाला परत बाहेरून तुकडा लावावा लागेल.
इथे असं कट करत जाय. ओके, चुकलं तरी काय हरकत नाही, त्याला आपण पट्टी लावू शकतो, पण वन पीस होणार नाही. हे आपलं रेडी झालं कटिंग. आता काय करायचंय, हे जे आहे आता पुट्ट्याची घडी आपल्याला वर आली पाहिजे, लक्षात घ्या. तर वरती घडी घडी येण्यासाठी काय करावं लागतं, इथे मी कर्कटक घेतलं आणि या तुटक रेषा आहेत त्याला मी ते प्रेस केलं. इथे षटकोनाचं मार्किंग केलेलं आहे, आपण षटकोन तयार होईल अशी रेषा काढलेली आहे, इथे आपण कर्कटकने असं फिरवून घ्यायचं. आता जर पुट्टा असेल तर आपल्याला कटर घ्यावं लागतं. कटरने काय होतं, तो पुट्टा जो आहे तो अर्धा कट होतो, म्हणजे दुबळणे आहेत. पण म्हणून मी काय केलं, कार्ड पेपर घेतलाय आणि कर्कटकनी तुम्हाला क्रिजिंग दाखवतो ते कसं फोल्ड करता येईल. ओके, बघायचं हे फोल्ड होतं का, होत आहे, हे फोल्ड होत. ओके, हे फोल्ड होत, हे असं झालं पाहिजे फोल्ड. असं बघा ते सगळ्या घड्या होतात का बरोबर, आणि आपल्याला इथे षटकोन दिसला. ओके, मी उघडलं. आता राहिला हा भाग, या भागाला पण आपण काय करायचं, असं थोडस कर्कटक फिरून घ्यायचं, पण आपल्याला ते दुमडायचंय. ओके, काय करायचंय, दुमडायचं आपल्याला, दुमडायचंय. ही पट्टी जी आहे ही आपल्याला टेस्टिंग साठी ठेवलेली आहे, कारण ही आपण कार्ड पेपर जी वस्तू तयार करतो आपलं बॉक्स बोर्ड ची, जो पुट्टा घेतला या दोन्ही पट्ट्या काढाव्या लागतात, याच्यामध्ये पेस्टिंग असत, आपण ती प्रोसेस करत नाही, फक्त पायपिंगची प्रोसेस तुम्हाला मी दाखवणार आहे. आता हे जे आहे, आता हे असं उभं राहणार आहे, लक्षात घ्या, हे काय करणार आहे, हे असं उभं राहणार आहे, हे संपूर्ण असं उभं राहील. आता हे का उभं राहिलं, कारण मी इथून घडी मारलेली आहे त्याला. आता मला ही घडी उलटी पाहिजे, तर मी काय करणार आहे, आता या ठिकाणी पातळ पेपर असल्यामुळे मला सहज कळत की इथून ही घडी उलट घडी करायची. आता आपल्याला तिकडे दिसायला पाहिजे ना, कुठ्यावर तुम्हाला रिव्हर्स करावी लागेल ना, मार्किंग करून घ्यावं लागेल किंवा फ्रंट साईडला कुठे आपल्याला दुमडायचं आहे, कॉर्नर टू कॉर्नर आपल्याला हे सगळे दुमडायचे आहेत. पुठ्ठ्याला वापरताना तुम्हाला त्या व्हाईट साईड कडून तुम्हाला घ्यावं लागेल मार्किंग करून. आता हा पुठ्ठा पात्र असल्यामुळे मला दिसणार आहे की कुठे ते मार्किंग येणार आहे, मग फसायला होतं. हे ऍक्च्युली इथून आलं पाहिजे, इथून मार्किंग करून घ्यायचं आणि आपल्याला हे असं असं दिसणार आहे, हे जे असं फोल्ड होणार. जेव्हा पुट्ट्याचं काम कराल, त्या पुट्ट्याचं काम करताना काय करावं लागतं, हे बघ हा पुट्टा आहे, मी काय केलं, ह्या साईडने मार्किंग करून घेतले, माझा हा बेस मिळालेला, हा आपला बेस तयार झालेला, हा बरोबर आहे. मला इकडून कसं काय करणार, खडी घालायला, तर मी काय करणार, ते मार्क करून घेणार, मग तो जो पार्ट आहे तो पाठीमागे जाणार आहे. ओके, आता हे मी ते मार्क करतो, सर्व सगळ्या बाजू सारख्या आल्या पाहिजेत याच्या, म्हणजे सारखेपणाला फार महत्व आहे. एक जरी पार्ट तुमचा कमी जास्त झाला याच्यामध्ये तरी मग ते मॅच होणार नाही, लक्षात दादा. आता राहिला एक पार्ट, आता आम्ही घडी घालतो, आम्हाला पेस्टिंगचा आहे हा जो आहे हा पार्ट पेस्टिंगसाठी फोल्ड करतो. ओके, म्हणाल सर कठीण आहे, काही कठीण नाही, सातवी आणि आठवीची मुलं हे तयार करतात, तुमच्यासारख्याच विद्यार्थ्यांनी तयार केलेले, तुम्हाला मगाशी मी ट्रे दाखवलं. ओके, तर तुम्हाला ते इझी आहे, तसं काय कठीण नाहीये, लक्षात घ्या, प्रॅक्टिसनी बरोबर येतं ते. ओके, आता हे झालं, आता आपल्याला काय करायचं, पेस्टिंग करून घ्यायचं, काय करायचं, पेस्ट करून घ्यायचं. कसं करायचं बघा, पेस्टिंग तुम्हाला सुरुवातीपासून मी सांगत आलं की पेस्ट कमी प्रमाणात वापरायचं. आता मी काय करतो, थोडीशी पेस्ट घेतो आणि हा जो कॉर्नर आहे मला असं चिकटवायचं ना, मला हे जे इथे लावायचं, मी काय करणार, इथे लावायचं पेस्ट आणि मग इथे प्रेस करून घेणार. प्रेस जरा घट्ट करायचं, इथे अँगल मिळाला पाहिजे आपल्याला बरोबर, कट टू कट. हे बघा, हे जे आहे हे पूर्ण हा कोपरा आणि हा कोपरा मॅच झाला पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही पेस्ट कुठे लावतोय बघा, इथे अंदाजे लावून घेतो, असं जास्त लावायची नाही आपल्या, फक्त कॉर्नर पेस्ट. तेव्हा पुट्टा काय करतो माहितीये का, पेस्ट खातो, पेस्ट फेविकॉल. आपण काय करायचं, कागदाला पेस्ट लावायचं, ते कागद आपण आता कसं साधा कार्ड पेपर त्यामुळे चालू शकतो, पण जेव्हा पुट्ट्याला पेस्टिंग करतो ना तेव्हा काय करायचं, आधी कागदाला लावून घेते, कागद चिकटवता, पुट्ट्याला पेस्ट लावायची नाही, त्यात आपला तो मुद्दा येईल पुढे. ओके, मग इथे लावून घ्यायचं,
का पायाच्या बाजूने सगळं माझं चाललंय हे पेस्ट, पायाच्या बाजूने मी सगळं पेस्ट करते, पेस्ट करते हे सगळं अँगल बघून घ्यायचं. हे जे षटकोनाचे कॉर्नर आहेत ना, हे सगळे कॉर्नर काय करायचे पाहून घ्यायचे की आपलं पेस्टिंग बरोबर झालंय की नाही. मग पट्टी घ्यायची, पट्टीने ना असं प्रेस करायचं, हे जे कॉर्नर आहेत ना हे प्रेस करत जायचं, आपलं दिसत की आपलं बरोबर पेस्टिंग झालं. आपल्याला शेवटी याच्यामध्ये काय म्हणजे कोण मिळाले पाहिजे. जरा कार्पेंटर बघा काम करतात, कार्पेंटर स्टूल तयार करतात, शोकेस तयार करतात, तेव्हा त्यांचा अँगल बघा परफेक्ट असतो, दरवाज्याची डिझाईन. आता हे या पद्धतीने आपण प्रेस करून हा ट्रे उभा राहिलेला बघा, हा 3D झाला, पूर्ण 3D बेसवर दिसतं तुम्हाला. ओके, पाठीमागून बघितलं तर आपली पूर्ण आकृती दिसते याच्यामध्ये, आपण कशी कशी घडी घातली, कसं उभं राहील. आता याच्यावर बऱ्याच ठिकाणी तुम्ही करू शकता डेकोरेशनसाठी, 3D वस्तू जर बनवायची असेल तुम्हाला, देऊळ तयार करायचं असेल किंवा मंदिर बनवायचं असेल, हा बेस तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता बघा हे हा बेस झाला याचा, मग त्याला उभं राहण्यासाठी आपण काय केलं, इथे जागा सोडली थोडी, बाहेर डिझाईन काढली, अशा पद्धतीने तयार झाला. हे जे आहे हे अशा पद्धतीने ती पायपिंग आहे पूर्ण सगळीकडे, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे पेपर लावू शकता. हे झालं पायपिंगचं. आता त्याला पेपर कसा लावायचा, आता हे सगळ्यांना कळलं असेल की हा ट्रेला आपल्याला पायपिंग इम्पॉर्टंट, ह्याला म्हणतात पायपिंग. ह्याच्यामध्ये आपल्याला पेपर लावायचा, म्हणजे काय ही जी आहे ना ही बॉर्डर एकदम परफेक्ट सुटते, लक्षात घे. मी किती सेंटीमीटर घेतले म्हणजे का पायपिंग, 1 सेंटीमीटर, आणि मग घडी घातल्यानंतर ती अर्धा अर्धा होते, राईट लेफ्ट साइड अर्धा अर्धा सेंटीमीटर. आता अशा पद्धतीने एक तयार करून ठेवलेलं आहे, ही झाली पायपिंग. त्याचं ठेवताना बघा गंमत बघा काय, तुम्हाला मगाशी म्हटलं आपण पायपिंगची करतोय, आता याला मी पायपिंग लावत नाही, पण पायपिंग मी सोडणार, त्याला थोडीशी जागा सोडणार, त्याचं पायपिंग लावल्यासारखं होईल. मग आता मी काय करतो इथे याला फेविकॉल लावतो, गाडीने लावला तरी काय हरकत नाही, तुम्हाला आधीच सांगेल. तर फेविकॉल पुसून घ्यायचा, लक्षात घ्या, असं भरीव ठेवायचा नाही तिथे, असं पुसून घ्यायचं. आणि हे जे आहे हे इथे ठराविक अंतर सोडायचं आणि पेस्ट करायचं. ही पिवळी बॉर्डर पण आपली दिसली पाहिजे थोडी, हे बघा असं. असं झालं. आता त्याच्या पुढचं बघायचं इथे कसं दिसतं, थोडंसं बाजूने अशी फुलं काढणार टिपक्या टिपक्या, किंवा असे ब्रशने स्ट्रोक मारणार, ते पण छान दिसतं. तुम्ही घरी बघा करून प्रयोग, तुम्हाला सगळी माध्यमं सांगितलेली आहेत, पेपर वापरा, कलर वापरा, टिकल्या वापरा, काही वापरू शकता. हां, आता तुमच्याकडे बघा जुने कानातले असतात मुलींकडे, तुम्ही टाकून देता ना, खराब झाले दिले टाकून, त्याचा सुद्धा बघा इथे कमी असं झाला, थोडस वाकड झालं. मी आपलं सारखं करतो, त्या कानातल्यांचा पण उपयोग, इयररिंग असतात त्या पण टाकून देतो, बांगड्या असतात छोट्या छोट्या, त्या सुद्धा वापरात येतात याच्यामध्ये. कुठे वापरायचे हे तुम्हाला डोकं वापरावं लागेल, थोडस कुठे लावले चांगला दिसत. अशा पद्धतीने हा ट्रे वरची बाजू आपली तयार झाली आणि आपल्याला वेळेत संपवणार, लक्षात घ्या. तुम्हाला शाळेचा अभ्यास करायचा आहे, ऑनलाईनला जायचं आहे, ओके, पण तुम्ही हे काय करायचं असा प्रयत्न करायचा. मला पूर्ण ट्रे तयार करूनच दाखवतोय तुम्हाला, फक्त माझं पाठीमागची बाजू राहील थोडी, तुम्ही घरी कव्हर करा, होमवर्क तुम्हाला, मी फ्रंट साइड केली तुम्ही बॅक साइड करा. ओके, आता बघा तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये तुम्हाला दिसेल सगळीकडनं बघा बॉर्डर दिसते, तुम्हाला दिसते ना सगळीकडनं बघा सारखेपणा दिसतोय असा. आणि मी इथे पायपिंग केली नाही, इथे आपण करू शकतो पट्टी लावू ना, ते दाखवतो माझ्याकडे ट्रे आहे तुझा, मी ती पायपिंग सोडली फक्त मी असं ते जसं मग तयार केलं. आता याच्यामध्ये आता डिझाईन काय करते, टिकले असतील तुमच्याकडे जुने आहे त्या लावू शकता, कसाही वापर करू शकता तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही वस्तूंचा. आता एखाद्याला वाटलं आरसे लावायचे, पण ते आरसे कुठे लावायचे ते विचार करा, जिथे तुम्ही खाऊ ठेवणार याच्यामध्ये तिथे लावून फायदा नाही, त्याच्या बाहेरच्या बाजूला ती डिझाईन करायची. तुम्ही ट्रे बघा ना, बाजारात मिळणारे ट्रे बघा कशा असतात. हे झालं डिझाईन. ओके, आता मी डायरेक्ट रेडीमेड दाखवलं असतं, हा हे असं तयार होईल त्याला तुम्हाला बरं वाटतं ना, सर म्हणे कुछ बना की नाही दिखत आहे, डायरेक्ट दिखत. ठीक आहे, आता बघा मी याला टिकली लावू.
करायला मधला पेस कमी जास्त आहे, थोडं कमी असं चालू शकत. आता बघा इथे थोडस कमी आहे, कमी करायचं होतं, पण मार्किंग इथनच करून घ्यायचं लक्षात. आपल्याला बसवायचंय कुठे, आतल्या बाजूला. मार्क करताना आपल्या ते बेस मिळतो ना, तो जे प्रश्न येत ना आपल्याला कमी जास्त कसं काय होईल, ते कसं आहे इथे थोडस दिसत हरकत. इथे बघायचं हे मार्क सगळे सारखेच आहेत का, हे मार्क करून घ्या थोडं, आणि थोडीशी घडी मारेल करून घ्या. ओके झालं. आता हे आतमध्ये बसतं का बघायचं. आपल्याला ही बॉर्डर सुटली पाहिजे, बघा सुटली बरोबर, थोडीशी फरक आहे थोडा, तर हरकत नाही. थोडस आपण कट करूया, थोडस आपण इथून कट करूया. हे बघायला अॅक्युरन्सी असते, लक्षात ठेवा. आपण जे प्रमाणबद्धता म्हणतो ना इथली, ती प्रमाणबद्धता तुमच्या कामामध्ये दिसून येते की या विद्यार्थ्यांनी किती प्रमाणबद्ध केलेलं आहे. ते तुम्हाला कधी कामाला येईल माहिती आहे का, जेव्हा तुम्ही 9वी 10वीला जाल ना, तेव्हा प्रोजेक्ट असतात, लक्षात घ्या, असे काही प्रोजेक्ट असतात की तेव्हा तुमचं काम बघितलं जातं की या मुलाने अतिशय सुंदर केलं. तिसरा पार्ट पद्धतीने हा ट्रे जो आहे तो ट्रे आपण तयार केलेला आहे. बघा सिम्पल आहे एकदम, असलेल्या पेपर मधून पूर्ण इथेच मी तुम्हाला तयार करून दाखवतो. कोणत्याही रेडीमेड दाखवलं की असा तयार होईल, कारण का माहित आहे तुम्हाला संपूर्ण ते कसं कामकाज चालतं, पायपिंगचं कसं होतं, मध्ये डिझाईन कशी होते, हे सगळं कळलं असेल. सगळ्यांनी अशा पद्धतीने ट्रे बनवायचा आणि आपल्या शाळेचा ज्या ग्रुप आहे त्या ग्रुपवर शेअर करायचा की मॅडम असा मी ट्रे बनवलेला आहे. तर तुमच्याच पद्धतीने बनवलेला असेल, काही हरकत नाही की असंच झाला पाहिजे असं नाही. तुम्ही वेगळा सेट घ्या, त्रिकोणी घ्या, चौकोनी घ्या, षटकोनी घ्या. तर आता मला सांगायचं विद्यार्थ्यांनो की आपण जो ट्रे बनवला आता, तो ट्रे बनवताना आपण काय केलं सांगा बघू. किती मापाचं आपण ते हे घेतलं वर्तुळ काढलं, ते सांगा किती मापाचं काढलं वर्तुळ, सांगेल का कोण? सर छोटं वर्तुळ 5 सेंटीमीटर, मोठा वर्तुळ. व्हेरी 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 गुड. काय नाव तुझं? आस्था. वा वा छान छान, व्हेरी गुड. हे तुमच्या लक्षात आलंय, बघा पूर्ण तयार. जो पूर्ण हा थोडासा सेम वेगळा आहे, पद्धतीच आहे. बघा याना डिझाईन बघायला मी लेस लावलेली आहे, ठीक आहे. पाठीमागे बघा पेपर लावलाय बॉर्डर सोडून, हा अशा पद्धतीने तुम्ही ते तयार करायचं. दुसरा एक सेप आहे आयताकृती, हा आयत आहे. जे बाजूचा जो स्पेस असतो आपण जी वेस्ट करतो ते मटेरियल, चौकोन काढल्यानंतर बाजूची स्पेस राहते, त्याच्यामध्ये सगळे पार्ट करावे लागतात एक्स्ट्रा. ओके, एक्स्ट्रा पार्ट हे असे सगळ्यांनी त्याला मॅच करायचे किंवा आधी काढून घ्यायची. आपण चौरस काढला चौरसाच्या बाजूने काय करता येईल आपल्याला, अशा पद्धतीचा आपण हा आयताकृती ड्रेस सुद्धा बनवू शकतो. सर्वांनी याची प्रॅक्टिस करावी घरी आणि ट्रे बनवा. ओके सगळे बनवणार ना, बनवाल ना सगळे? ठीक आहे काय हरकत नाही. जसं तुम्हाला जमेल तसं बनवा, तुमच्याकडे जे साहित्य असेल त्यांनी बनवा. ओके सगळ्यांना ट्रे समजला आहे असं मी समजतो.